चला तर मग आता आपण चौकोनाचे लगतचे कोन म्हणजे काय ते समजून घेऊ. आता चौकोन डी ई एफ जी दिलेला आहे. या चौकोन डी ई एफ जी मध्ये कोन डी ई एफ व कोन जी ई एफ या दोन कोनांमध्ये इथे डी ई एफ व जी एफ ई या दोन कोनांमध्ये ई एफ ही बाजू सामायिक दिसते. म्हणजेच अशा चार जोड्या या ठिकाणी लावता येतील. पहिली जोडी आहे पा, या पहिली जोडीमध्ये डी ई एफ व कोन जी एफ ई यामध्ये ई एफ ई एफ सामायिक बाजू आहे. डी ई एफ जी एफ ई यामध्ये ही सामायिक बाजू. तसेच दुसऱ्या जोडीमध्ये कोन ई एफ जी व कोन डी जी एफ या ठिकाणी जी एफ ही जोडी ही बाजू सामायिक आहे. तसेच तिसऱ्या जोडीमध्ये कोन एफ जी डी एफ जी डी व कोन ई डी जी ई डी जी यामध्ये डी जी ही बाजू सामायिक आहे. तसेच चौथी जोडी आहे, चौथी जोडी कोणती तर जी डी ई. जी डी ई हा एक कोन व दुसरा कोन डी ई एफ. डी ई एफ यामध्ये डी ई ही बाजू सामायिक आहे. यावरून आपल्याला एक लक्षात येते की चारही कोनांमध्ये एक बाजू सामायिक आहे. म्हणजेच चौकोनाच्या ज्या दोन कोनांमध्ये एक बाजू सामायिक असते त्या कोनांना लगतचे कोन असे म्हणतो. चला तर मग आता आपण चौकोनाच्या सम्मुख बाजू म्हणजे काय ते समजून घेऊ. आता चौकोनाच्या सम्मुख बाजू म्हणजे समोरासमोरील बाजू. मग या ठिकाणी आपल्याला एक चौकोन दिलेला आहे, त्याचं नाव चौकोन ए बी सी डी. मग या चौकोन ए बी सी डी मध्ये किती बाजू सम्मुख आहेत ते आपण समजून घेऊ. बाजू ए बी व बाजू डी सी आणि बाजू ए डी व बाजू बी सी. आता या दोन जोड्यांमध्ये पा, बाजू ए बी व बाजू डी सी मध्ये सामायिक शिरोबिंदू नाही. तसेच दुसरी जोडी बाजू ए डी व बाजू बी सी मध्ये सुद्धा सामायिक शिरोबिंदू नाही. मग जेव्हा दोन समोरासमोरील बाजूंचा सामायिक शिरोबिंदू नसतो त्या जोडीला सम्मुख बाजूंची जोडी असे म्हणतात. मग या ठिकाणी दिलेलं आहे चौकोनाच्या सम्मुख म्हणजेच समोरासमोरील बाजूंमध्ये सामायिक शिरोबिंदू नसतो, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते.